उत्तम उत्तम. अच्छा, लेटेस्ट प्रोमो मध्ये ना तुम्ही दोघं साडीमध्ये दिसलात, तर स्पेशली भाऊ तुमच्यासाठी की तुम्ही कोकणातल्या, सो दशावतारामधनं ते एक कल्चर असतं की काही ऑड नाही साडी नेसून पुरुषांना जाणं, तर हे किती सांभाळायला लागतं की ते ना म्हणजे वल्गर लेवलला नाही जायला पाहिजे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा साडी नेसलात किंवा नेसायला लावली गेली तेव्हाचा तो काय एक्सपिरियन्स होता? नाही, खूपच ऑकवर्ड होत. नाही, नेसवायला लागतं. आता इतक्यांदा नेसली साडी? नाही, ते नाही. ते करतेवेळी तो खूप ऑकवर्ड झालो होतो. म्हटलं ह्याला आता मला नाही कळणार ना मी काय दिसतोय आता बाहेर, तर ह्याला ते दिसत होते हे काहीतरी दिसणार छान किंवा, पण ते जपूनच मी तर सगळं झाकून घेत होतो. करतेवेळी मी असंच सगळा असाच उभा असतो आणि ते का डायलॉग्स असतात त्याचे, त्यांनी छान लिहिलेले असतात, त्यामुळे ते असे वल्गरीकडे जातच नाहीत किंवा आम्ही एक्स्ट्रा ॲडिशन वगैरे असं काही घेत नाही. आणि तू नाही घेत? नाही नाही, भाऊ नाही घेत. भाऊ नाही भाऊ, कारण मला माहिती हा ठेवणार असेल. भाऊंचं काय होतं, सॉरी पण भाऊला इतकी स्क्रिप्ट वाचायचे असतात, इतके करायचे असतात, त्यात ऍडिशन आता नको, हे आहे ते होऊ द्या असं असतं भाऊचं. आहे ते छान असतं, त्यामुळे अजून कशाला उगाच. भाऊ आणि निलेश तुम्हाला दोघांना